नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर तुम्हा सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर खूप दिवसानंतर ब्लॉग येतं. ब्लॉग यायचं पण कारण तसंच आहे, न येण्याचं सॉरी. तर कारण असं आहे की माझे एक्झाम चालू होते, असाईनमेंट, प्रॅक्टिकल असे भरपूर टप्पे पार करत आत्ता मी फायनली फ्री झालेली आहे आणि माझ्या एक्झाम संपलेल्या आहेत. आत्ता एकदम मी टोटली फ्री आहे. तर ब्लॉग कशावरती बनवायचा आता असं खूप मोठे प्रश्न पडतात मला पण, मी ब्लॉग कशावरती बनवू, तुम्हाला कशा प्रकारचे कंटेंट आवडते. तर मी काय जास्त माझं बडबड करत नाही, तर मी मेन मुद्द्यावरती येते. ते म्हणजे की मी काल इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये टाकलं होतं, आस्क मी क्वेश्चन. तर क्वेश्चन तुम्ही विचारणार आहात आणि आन्सर मी देणार आहे. तर असं आपला थोडासा छोटासा म्हणतात चिटचॅट आहे म्हटलं तरी चालेल. तर तुम्ही काय काय प्रश्न विचारलेत तर मी त्याच्यातले बरोबर 10 ते 12 क्वेश्चन सिलेक्ट केलेत. तर ते मी क्वेश्चन तुम्हाला दाखवते, तर म्हणजे मी सांगते आणि त्याची उत्तरंसुद्धा मी देते. सो तर चला आता बघूयात आपण. तर आता आपले सगळे असे क्वेश्चन्स आता मी तुम्हाला दाखवते. तर मी असे ह्या फोनमध्ये क्वेश्चन घेतलेत, तर चला आता आपण बघूयात. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन माझ्या काकाने विचारला आहे, म्हणजे सुरेश काकांनी, बालाजीला कधी जायचं. तर बालाजीला कधी जायचं हा पण माझ्यासमोर पण मोठा प्रश्न आहे, कारण कधी बालाजी बोलवेल त्याच्यावरती डिपेंड आहे. जाऊयात लवकरात लवकरच, बघूयात आता कधी प्लॅन होतो आहे त्याचा. आणि सेकंड क्वेश्चन आहे, माझे मोठा भाऊ म्हटलं तरी चालेल, तर आकाश दादा, त्यांनी क्वेश्चन केला की एक सेल्फी कधी भेटेल. पण ते काय झालं आहे, ते आहेत पोलीस, तर त्यांचा मला वर्दीमध्ये मला फोटो हवा आहे त्यांचा. ते नेहमी येतात ते सिव्हिलमध्ये येतात, त्यामुळे मला तसा फोटो नको आहे. म्हणून आम्ही फोटो काढत नाही. जेव्हा तुम्ही वर्दी घालून याल ड्रेस मस्तपैकी, त्यावेळेस आपण फोटो काढूयात. हा क्वेश्चन चैतन्य 07 यांनी विचारला आहे, तुझा एखाद्या किल्ल्यावरचा फोटो. तर माझ्या किल्ल्यावरचा फोटो म्हणजे सिंहगड, मागच्या वर्षी मी गेले होते आणि आत्ता जस्ट रँडमली मी गेलेली आहे तो म्हणजे अजिंक्यतारा. तर ह्या दोन्ही मी किल्ल्यांचे फोटो इकडे देते, तर ते तुम्ही बघा. तर आता क्वेश्चन विचारला आहे सूरज बालगुडे 143 यांनी, तुझ्या रील्स खूप भारी असतात. थँक्यू सो मच. रील्स भारी असतात, रील्स तर भारी असतात तर तुमच्यामुळेच, कारण की तुम्ही जो सपोर्ट आणि प्रेम देता, एवढं छान छान आशीर्वाद देता, कंटिन्यू मला सपोर्ट करताय त्याच्यामुळे. आणि असाच सपोर्ट आणि असंच प्रेम कायम राहू देत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन, गोशन 557 यांनी विचारलं आहे, तुमचं टोकन नाव सांगा ना. तर माझं टोकन नाव म्हणजे घरातलं, आणि मला घरातच मोस्टली सगळे मला सायली असं, म्हणजे सायलींपेक्षा सायलू जास्त बोलतात, त्यामुळे माझं टोकन नाव मी सांगेल की सायलू आहे, कारण की सगळे सायलू म्हणून हाक मारतात मला घरात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट्स दिगू 21 यांनी विचारलं आहे की तुझा बड्डे कधी असतो. आता माझा बड्डे असतो 14 ऑक्टोबरला. तुम्हा सगळ्यांना का कळत नाही, कारण की मी असं टाकलेलं नाही आहे कुठे असं बायोमध्ये वगैरे. तर माझा बड्डे असतो 14 ऑक्टोबरला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे नितीन राक्षे 5055, देव आहे तर लाईफमध्ये जे पाहिजे ते का मिळत नाही, चांगल्या पर्सनला जास्त त्रास का होतो. तर देव आहे तर असं त्यांनी म्हणलं आहे. तर लाईफमध्ये जोपर्यंत आपण काय म्हणतात स्ट्रॉंगली, जोपर्यंत जे आपल्याला सामोरं जाता येत नाही ना, म्हणजे जे संकटं येतात ते त्याला सामोरं जाता येत नाही ना, म्हणजे देवाने ती संकटं पाठवली आहेत आपल्याला का, तर आपण स्ट्रॉंग होण्यासाठी पाठवली आहेत. आपण ती किती स्ट्रॉंगली आपण ती फेस करतो आहे ना, हे महत्त्वाचं आहे. सो जे होतं आहे ते चांगलं होतं आहे असं म्हणायचं आणि पुढे जायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे किंग 07, तुमचे सगळे ब्लॉग बघितलेत, प्लीज रिप्लाय. तर थँक्यू सो मच, सगळे ब्लॉग बघितलेत तर असा सपोर्ट करा आपल्या यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला पण. आणि खूप छान असे म्हणजे ब्लॉग तर नवीन नवीन येतच राहणार आहेत, तुम्ही कंटिन्यू सपोर्ट करा आणि तुम्ही छान छान असे मला तुम्ही आयडिया द्या की कंटेंट द्या की हे कर ताई, ताई हे कर असं दाखव, तर मी अजून वेगवेगळे प्रकार घेऊन येईल. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रशांत 007 यांनी विचारला आहे की सायली, तू दिवसातून किती रील्स काढते. माझं असं काही फिक्स नसतं की मी रोजच रील्स काढते अशी गोष्ट नाही आहे. मी एकदाच रील्स काढून ठेवते, एकदा स्टॉक असतो माझ्याकडे, म्हणजे की मोस्टली जर माझे कॉलेज असतात, बाकीची घरातली कामं हे सगळं मॅनेज करून मला सगळे रील्स काढावे लागतात, त्याच्यामुळं माझं असं काही नसतं की मी रोजच काढते. सो एका मी स्टॉकच, आणि तुम्ही म्हणत पण असाल की माझे तेच तेच ड्रेस असतात मी, कारण की असं होतं की एकदा रील्स काढला ना की तो एकदम ड्राफ्टमध्ये असतो, त्यातनं एखादा पटकन कुठली टाईम बघायचा, टाईम 7 वाजले तर आपल्याला रील्स टाकणं भाग आहे, पटकन त्यातली एक कुठली तरी घ्यायची आणि टाकायची, असं फिक्स असतं. म्हणजे असं मी असं वेळ काढून नसतं की मी रोजच तयार होऊन नाही, एखाद्या दिवशी ज्या दिवशी मी खरंच फ्री असते ना पूर्ण, त्या दिवशी मग मी रेडी होते, मग छानसं असं रील्स काढते असे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे गणेश 1585, क्वेश्चन नाही बट आवाज खूप भारी आहे दी. थँक्यू सो मच.
तर सगळेच मला म्हणतात की तुझा आवाज खूप छान आहे, आवाज खूप छान आहे. तर सगळ्यांना खरंच थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ईश्वर सिरसाट 21, तुमच्या चेहऱ्यावरील ग्लोच्या मागचे रहस्य काय? तर असं ग्लोच्या मागचं असं रहस्य वगैरे काय नाही आहे, जे की मला जे आवडतं त्या गोष्टी मी करत असते, की भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत, त्यामुळं मला त्याच्यातून आनंद होतो आणि भारी वाटतं फिलिंग्स. मग जे मी कामं करते ते मला आवडतात, त्याच्यामुळं माझ्या चेहऱ्यावरती ग्लो येत राहतो आणि माझ्या मनासारखं झालं की मग आणखीनच ग्लो येतो असं मी म्हणेन. आणि आता लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन हा मिस्टर कुणाल कोलते 07 यांचा आहे. स्वामी भक्त आहे का तू पण? हो, मी स्वामी भक्त आहे आणि मी स्वामींची सेवा खूप करते. आणि तुम्ही माझं इथे या साईडला बघू शकता, मी फोटो शेजारीच बसलेली आहे स्वामींच्या. आज मी जे काय घडली आहे ते माझ्या आईवडिलांमुळे, स्वामी समर्थांमुळे आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं दिलेलं प्रेम भरभरून आशीर्वाद हेच माझ्यासाठी आहेत. आणि जास्त करून तर आम्ही दोन मला क्वेश्चन, म्हणजे एक क्वेश्चन तर खूप जास्त विचारला गेला, जो की तू लग्न कसं करणार आहेस, अरेंज मॅरेज करणार आहेस का, लव्ह मॅरेज करणार आहेस का, असे म्हणजे खूप क्वेश्चन. मी अजून खूप लहान आहे त्याच्यामुळे लग्नाचं नाही, मला अजून माझं एज्युकेशन आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत अशा की खूप काही काही गोष्टी आहेत माझं एज्युकेशन आणि अजून भरपूर टप्पे आहेत असं प्रत्येक, म्हणजे त्या मला करायच्या आहेत कम्प्लीट. सो त्याच्यामुळे मी लग्न वगैरे तर अजून खूप लांबची गोष्ट आहे आणि सगळ्याच जणांना खूप की तू लग्न कोणाशी करणार आहे हे अजून टाईम नाही त्या सगळ्या गोष्टीला. मी एवढंच बोलेल. आणि कसं वाटलं आपलं हा असा छोटासा चिटचॅट नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या ब्लॉगसाठी तुम्ही काहीतरी नक्की मला काहीतरी चॅलेंज द्याल असं मी तुम्हाला मी होप्स ठेवते. काहीतरी चॅलेंज द्याल ज्याचं कोणाचं चॅलेंज मी ॲक्सेप्ट करेल, त्यांचं नाव पण असेल आणि तुम्ही नाव देत. तर बघूयात आता मला चॅलेंज कोण करते. तर कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच आपल्या चॅनलला खूप सपोर्ट करा आणि खूप प्रेम द्या असं मी म्हणेल. आणि धन्यवाद.